आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल महावितरण कडून होणारा अन्याय दूर करणार आमदार हळवणकर आमदार महाडिक वीज दरवाढ रद्द होण्याबाबत उद्योजकांची बैठक महावितरण कडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी तातकाळ उपाययोजना करू अशी ग्वाही आमदार सुरेश हळवणकर आणि आमदार अमल महाडिक यांनी दिली पुलाची शिरोली येथील स्मॅक भवन येथे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वीज दरवाढी संदर्भात आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते जिल्ह्यातील आठ औद्योगिक संघटनांच्या वतीनं दोन्ही आमदारांना निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना आमदार हळवणकर म्हणाले शेजारील राज्यातील इंजिनिअरिंग उद्योगाचा वीज दर व महाराष्ट्रातील वीज दर याची तुलनात्मक मानणी योग्य प्रकारे सादर करता आली तर वाढीव वीज दर तात्काळ कमी करणं सोपे होईल याकरिता कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि तामिळनाडू येथील इंजिनिअरिंग उद्योगाची मागील महिन्यातील वीज बिले ईमेलद्वारे मागून मागवून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं वीज दराचा लढा महावितरणा आव्हानात्मक करण्याऐवजी उद्योजकांना सुरक्षित असावा तरच हा प्रश्न सुटणार आहे असं त्यांनी सांगितलं तर उद्योजकांची मागणी योग्य असल्याचं या संदर्भात औद्योगिक शिष्टमंडळाची ऊर्जा ऊर्जामंत्री आणि गरज पडल्यास मुख्यमंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा घडवून हा प्रश्न मार्गी लावता येईल असं आम आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं यावेळी चंद्रकांत जाधव आणि सचिव शिरगावकर यांनीही आपली मते मांडली उच्चदाब वीज ग्राहकांना कंपनी अंतर्गत बदल तात्काळ शक्य नसल्याने यासाठी मुदत मिळावी अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली यावेळी सचिन पाटील सुरेश चौगुले संजय शेट्टे अशोक जाधव हरिश्चंद्र धोत्रे लक्ष्मीदास पटेल अतुल आरवाडे यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी स्वागत केलं तर उपाध्यक्ष दीपक फरांडेकर यांनी आभार मानले महानकारी न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर